विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी या व्हिडिओ मध्ये आपण मराठी व्याकरणातील नाम ही संकल्पना समजून घेणार आहोत. नाम म्हणजे कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे, जागेचे, प्राणी, पक्षी, भावना, समूह, गट इत्यादींचे नाव म्हणजेच नाम. आता आपण या प्रत्येकाची काही उदाहरणे बघूया. व्यक्तीचे नाव म्हणजे एखाद्या मुलाचे, मुलीचे नाव, जसं की सागर, पूजा, ही झाली व्यक्ती या नामाविषयीची उदाहरणे. कोणत्याही वस्तूचे नाव म्हणजेच एखाद्या निर्जीव वस्तूचे नाव, जसं की टेबल, खुर्ची, यामध्ये तुम्ही फळांची, फुलांची नावं सुद्धा घेऊ शकता. जागा, यामध्ये आहे कोणत्याही जागेचे, एखाद्या गावाचे नाव, एखाद्या शहराचे नाव, एखाद्या देशाचे नाव. उदाहरण द्यायचं झालं तर पुणे, मुंबई किंवा आपला देश भारत. प्राणी पक्षी, प्राणी पक्षी यामध्ये आपण बघू शकतो की वाघ, हत्ती ही प्राण्यांची नावं आहेत. पोपट, चिमणी ही पक्ष्यांची नावं आहेत. भावना, भावनामध्ये तुम्ही प्रेम म्हणू शकता, आनंद म्हणू शकता, भीती म्हणू शकता, या सगळ्या भावना देखील नामामध्येच येतात. समूह आणि गट, यामध्ये तुकडी, सैनिकांची तुकडी असेल, गट असेल, एखादा विभाग असेल, हे सुद्धा नामांचेच प्रकार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय हे उदाहरणे घेऊन समजून घेतो.